आता आपला कासवडचे तथापि गणित भाग दोन त्याच्यानंतर प्रकरण पाचवा निर्देशक भूमिती श्रीमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह पाच मधला प्रश्न क्रमांक 10वा 11वा तर तो काय दिला आहे पी बरोबर 1 वजा 2 दिला आहे क्यू बरोबर 5 2 दिला आहे आर बरोबर 3 वजा 1 दिला आणि एस बरोबर -1 वजा 5 दिला आहे हे समांतरभूत चौकोनाचे श्रीबिंद आहेत हे दाखवायचं आहे. पहिले आपल्याला माहित पाहिजे की समांतरभूत चौकोन म्हणजे नेमकं काय. ओके तर ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात त्याला काय म्हणतात समांतरभूत चौकोन. तर आपल्याला इथे हा समजा समांतरभूत चौकोन आहे. ओके आपण काय करूया पी क्यू आर एस आपल्याला हे निर्देशक दिलेले आहेत म्हणजे बाजू पी क्यू बाजू एस आर आर एस ही समांतर पाहिजे आणि बाजू क्यू आर आणि बाजू पी एस ही काय झाले समांतर पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला दोघांचं डिस्टन्स काढावं लागेल. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स समान आलं आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स समान आलं तर हे चारही शिरोबिंदू काय समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहे ते सिद्ध होते. ओके तर आपण काय करूया आधी रेषा पी क्यूचा चढ काढूया रेषा क्यू आरचा चढ काढूया रेषा आर एसचा चढ काढूया आणि रेषा पी एसचा चढ काढूया. ओके सर्वप्रथम रेषा पी क्यूचा आपण चढ काढूया. ओके तर आपल्याला रेषेच्या चढाचं सूत्र माहीत पाहिजे एम बरोबर वाय टू मायनस वाय वन भागिले एक्स टू मायनस एक्स वन. ओके हे झालं रेषेच्या चढाचं सूत्र. तर आपण पी क्यू बरोबर काढायचं आपल्याला. ओके एक पी क्यूचा चढ म्हणजे काय पी क्यू बरोबर एक्स वन वाय वन म्हणायचं आहे एक्स टू वाय टू म्हणायचं आहे. तर वाय टू मायनस वाय वन म्हणजे 2 वजा वजा 2 भागिले एक्स टू मायनस एक्स वन एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे 5 वजा 1. ओके पी क्यू बरोबर काय ना वजा गुणिले वजा 2 अधिक 2 2 अधिक 2 4 भागिले 5 वजा 1 4 4 के 4 पी क्यूचा चढ किती आला 1. आता आपल्याला काय करायचं क्यू आरचा चढ काढायचं आहे. क्यू आर आपण सूत्र नको लिहूया. ओके डायरेक्ट आपण किमती भरूया. क्यू आर म्हणजे काय एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू वाय टू मायनस वाय वन म्हणजे वजा एक वजा दोन भागिले एक्स टू मायनस एक्स वन क्यू आरचं ना आपल्याला करायचं आहे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे 3 वजा 5. ओके आपल्याला काय दिसतं आहे वजा 1 वजा 2 वजा 3 3 वजा 5 वजा 2 म्हणजे काय आलं इथे वजा वजा गेलं 3/2 आलं. ओके क्यू आरचा चढ किती आला 3/2. आता कुठलं चढ काढूया पी क्यूचा झाला आहे क्यू आरचा झाला आहे. आता आपण आर एसचा काढूया. ओके आर आणि एसचा म्हणजे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू वाय टू मायनस वाय वन म्हणजे वजा 5 वजा 1 भागिले एक्स टू मायनस एक्स वन वजा 1 वजा 1 वजा 3. ओके बरोबर 5 वजा गुणिले वजा 1 अधिक 1 म्हणजे वजा 5 अधिक 1 वजा 4 भागिले वजा 1 वजा 3 वजा 4 वजा 4 के वजा 4 वजा 4 के वजा 4. ओके म्हणजे काय आलं 1 उत्तर. आर एसचं किती आलं 1. आता पी एसचं काढायचं आहे. ओके पी एस पी आणि एसचं म्हणजे एक्स वन वाय वन म्हणायचं आहे एक्स टू वाय टू म्हणायचं आहे वाय टू मायनस वाय वन म्हणजे वजा 5 वजा वजा 2 वजा 5 वजा वजा 2 भागिले एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे वजा 1 वजा 1. तर वजा गुणिले वजा 2 अधिक 2 वजा 5 अधिक 2 काय तर वजा 3 वजा 1 वजा 1 वजा 2. तर वजा वजा चिन्ह आपण कॅन्सल करूया 3/2 आलं. ओके तर आपल्याला इथं दिसत आहे क्यू आर 3/2 आलं पी एस 3/2 आलं क्यू आर 3/2 आलं पी एस 3/2 आलं पी क्यू किती आलं 1 आणि आर एस किती आलं 1 म्हणजे चारही बिंदू समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहे ते सिद्ध झालं आहे. कारण पी क्यू बरोबर आर एस आलं आहे आणि काय व पी क्यू क्यू आर बरोबर काय आलं क्यू आर बरोबर पी एस आलं आहे. ओके म्हणजे चारही बिंदू चौकोनाची शिरोबिंदू समांतरभूत चौकोनाची शिरोबिंदू आहेत कारण समांतरभूत चौकोनाचे सम्मुख बाजू या काय असतात समांतर असतात. ओके